नमस्कार, मी वर्षा मेहता, केव्ही न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी घेऊन आली आहे एक महत्त्वाची बातमी, परंतु त्याआधी रायगडातील विश्वासार्ह व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा केव्ही न्यूज रायगड. रायगडच्या अलिबाग येथील प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयासाठी राज्य सरकारने 406 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे ह्या प्रशासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणाऱ्या बहुतांश गोष्टींची पूर्तता राज्य सरकारनेच करून दिली आहे. त्यामुळे केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर या वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळेल असा विश्वास रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलत असताना व्यक्त केला. 2010 राज्य सरकारने रायगड जिल्ह्यात अलिबाग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास मंजुरी दिली होती. मात्र तांत्रिक कारणामुळे वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊ शकले नव्हते. मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा एकदा अलिबाग येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू व्हावे यासाठी प्रयत्न सुरू झालेत. अलिबाग तालुक्यातील उसर येथील 53 एकर जमीन प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयासाठी हस्तांतरित करण्यात आली आहे. यासाठी उद्योग विभागाने MIDC ताब्यातील 23 एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. आता या जागेवर 100 विद्यार्थी क्षमता असलेले महाविद्यालय, 500 खाटांचे सुसज्ज रुग्णालय आणि प्रशासकीय इमारत, विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलची उभारणी केली जाणार आहे. यासाठी राज्य सरकारने 406 कोटी रुपयांची तरतूद केली असून तसे आदेशही काढण्यात आल्याचे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले. RCF कॉलनी कुरुळ येथील 6 इमारती आणि शाळेची जुनी वास्तू 3 वर्षांसाठी वैद्यकीय महाविद्यालयासाठी RCF कंपनीमार्फत मोफत उपलब्ध करून दिली आहे. या इमारतीच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. याशिवाय जिल्हा रुग्णालयात 15 कोटी रुपये खर्चून लेक्चर हॉल, प्रशासकीय इमारत आणि प्रयोगशाळा इमारत बांधली जात आहे. या इमारतीचे बांधकाम सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. महाविद्यालयासाठी 40 पदे भरण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे अलिबाग येथे तातडीने वैद्यकीय महाविद्यालय सुरू करता यावे यासाठी आवश्यक बहुतांश गोष्टींची पूर्तता राज्य सरकारने केली आहे. केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर अलिबाग येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊ शकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यामुळे प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयासाठी 406 कोटी रुपयांची तरतूद झाली असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली जिल्ह्यासाठी सकारात्मक बाबच आहे. त्यामुळे या एकंदरीतच विषयावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्कीच कळवा कमेंट सेक्शनमध्ये. तसेच रायगडातील अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आत्ताच सबस्क्राईब करा केव्ही न्यूज रायगड. धन्यवाद.